आज आपण वारंवारता बहुभुज याबद्दल शिकू मागील व्हिडिओमध्ये आपण वर्गीकृत आकडेवारी आयता लेखाच्या हिस्टोग्राम रूपात दर्शवण्यास शिकलो आहोत आयता लेखाप्रमाणेच वारंवारता बहुभुज म्हणजेच फ्रिक्वेन्सी पॉलिकॉन देखील वर्गीकृत आकडेवारी चित्रीय रूपात दर्शवण्याची एक पद्धत आहे या व्हिडिओमध्ये आपण वारंवारता बहुभुज बनवण्याच्या दोन पद्धती पाहू आयतालेखाच्या मदतीने बहुभुज बनवणे तसेच आयतालेखाशिवाय वारंवारता बहुभुज बनवणे चला आयतालेखाच्या मदतीने वारंवारता बहुभुज काढायला शिकू एका शाळेत वर्गात नववीच्या मुलांची उंची सेंटीमीटरमध्ये या वारंवारता बहुभुज सारणीमध्ये दिलेली आहे हे वितरण एक अखंडित वारंवारता वितरण म्हणजे कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे कारण येथे वर्गमध्यांना आच्छादत म्हणजे ओव्हरलॅपिंग आहेत वारंवारता वितरण सारणीमुळे आपण अशा प्रकारचा आयतालेख बनवू शकतो व्हिडिओ थांबवून यावर विचार करू चला पुढे जाऊयात वारंवारता बहुभुज बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आयताच्या वरच्या बाजूचा मध्यबिंदू काढावा लागेल वर्ग एकशे वीस ते एकशे तीसचा चा मध्यबिंदू असेल एकशे पंचवीस म्हणून आपण एक्स अक्षावर एकशे पंचवीस दर्शवणाऱ्या एका उभ्या रेषेचा निर्देशक वर्ग म्हणजे क्लास इंटरव्हल एकशे वीस ते एकशे तीसवर काढलेल्या आयतालेखाच्या वरच्या बाजूवर पोहोचू आणि मध्यबिंदू अंकित करू येथे एकशे पंचवीस वर्ग एकशे वीस ते एकशे तीसचा मध्यबिंदू आहे याला आपण वर्गचिन्ह म्हणजे क्लासमार्क देखील म्हणतो चला मिळालेल्या बिंदूंना पी माना येथे बिंदूला पीचे निर्देशक म्हणजे कोऑर्डिनेट्स एकशे पंचवीस पाच आहेत अशाच प्रकारे आपण सर्व आयताच्या वरच्या बाजूचे मध्यबिंदू काढू आपण असे मानूया की वर्ग एकशे वीस ते एकशे तीसच्या आधी एक काल्पनिक वर्ग एकशे दहा ते एकशे वीस आहे ज्याची वारंवारता शून्य आहे म्हणजेच कोणत्याही विद्यार्थ्याची उंची या वर्गात येणार नाही अशाच प्रकारे आपण असे देखील मानू की वर्ग एकशे साठ ते एकशे सत्तर नंतर एक काल्पनिक वर्ग एकशे सत्तर ते एकशे ऐंशी देखील आहे ज्याची वारंवारता शून्य आहे आपण याचे देखील मध्यबिंदू अंकित करू आता आपण सर्व मध्यबिंदू रेषाखंडांनी जोडू यामुळे आपल्याला रेषाखंडांनी बनलेली एक बंद आकृती ओ पी क्यू आर एस टी यू मिळेल लक्ष देऊन पाहिले असता आपल्याला हे समजेल की ही आकृती एक बहुभुज आहे म्हणजेच पॉलिगॉन आहे ज्याचे शिरोबिंदू म्हणजेच व्हर्टायसेस वर्गाच्या संगत वारंवारता दर्शवतात वर्गाच्या वारंवारतेला बहुभुजाच्या रूपामध्ये लिहिले आहे म्हणून आपण याला एक वारंवारता बहुभुज म्हणजेच फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असे म्हणतो येथे तुम्ही पाहू शकता की रेषालेखाच्या बाहेर स्थित असलेल्या त्रिकोणांना अशा प्रकारे रेषालेखात लिहिले जाऊ शकते यामुळे हे समजते की वारंवारता बहुभुजाचे क्षेत्रफळ आयतालेखाच्या क्षेत्रफळा समान आहे अशाच प्रकारे शून्य वारंवारता वर्ग आपल्याला वारंवारता बहुभुजाचे क्षेत्रफळ आयतालेखाच्या क्षेत्रफळाशी समान करण्यास मदत करतो आता तुम्ही आयतालेख आणि वारंवारता बहुभुज याबद्दल जाणता दोघांमध्ये काय फरक आहे हे तुम्ही सांगू शकाल का विचार करा चला आम्ही सांगतो आयतालेखात आयतांच्या रूपात आकडेवारी लिहिली जाते जेव्हा की वारंवारता बहुभुजात रेषालेखाच्या लेखाच्या मदतीने आकडेवारी लिहिली जाते आयतालेखाच्या संदर्भात आपण असे म्हणू शकतो की एखाद्या वर्गाच्या वेगवेगळ्या बिंदूंची उंची निश्चित केली जाते यामुळे हे समजते की आयतालेखामध्ये एखाद्या वर्गात वारंवारतेचे रूपात वितरण म्हणजे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होते जर आपण वारंवारता बहुभुजाबद्दल बोललो तर तुम्ही पाहू शकता की एखाद्या वर्गात वेगवेगळ्या बिंदूंची उंची निश्चित होत नाही ज्याचा अर्थ हा आहे की वारंवारता बहुभुजात वारंवारतेचे समान रूपात वितरण होत नाही अशा प्रकारे वारंवारता बहुभुजाच्या मदतीने आपण वारंवारतेत वाढ किंवा घट याबद्दल जाणून घेऊ शकतो म्हणजेच वारंवारतेचा कल म्हणजे ट्रेंड शोधू शकतो अशा प्रकारे वारंवारता बहुभुज हा एक समान प्रकृतीच्या दोन वेगवेगळ्या आकडेवारीची तुलना करण्यात देखील मदत करतो आता चला आयता वारंवारता बहुभुज कसा बनवला जातो हे समजावून घेऊ येथे देखील आपण वर्ग एकशे वीस ते एकशे तीसच्या आधी वर्ग एकशे दहा ते एकशे वीस घेऊ ज्याची वारंवारता शून्य आहे आणि अशाच प्रकारे वर्ग एकशे साठ ते एकशे सत्तरच्या नंतर वर्ग एकशे सत्तर ते एकशे ऐंशी घेऊ ज्याची देखील वारंवारता शून्य आहे वारंवारता बहुभुज बनवण्यासाठी आपल्याला वर्गाचे मध्यबिंदू म्हणजेच वर्गचिन्ह आवश्यक असतात म्हणून आपण प्रत्येक वर्गाचे वर्गचिन्ह काढू एखाद्या वर्गाचे वर्गचिन्ह वर्गाची वरची वर्गमर्यादा अधिक वर्गाची खालची वर्गमर्यादा भागिले दोन असते म्हणून वर्ग एकशे दहा ते एकशे वीसचे वर्गचिन्ह एकशे पंधरा असेल अशाच प्रकारे वर्ग एकशे वीस ते एकशे तीसचे वर्गचिन्ह एकशे पंचवीस असेल याच प्रकारे आपण सर्व वर्गाचे वर्गचिन्ह काढू आता आपण एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढू एक्स अक्षावर वर्गचिन्ह दर्शवू आणि वाय अक्षावर वारंवारता दर्शवू दोन्ही अक्षांवर योग्य प्रमाण घेऊन आपण वर्गचिन्ह एक्स निर्देशक आणि त्याची संगत वारंवारता वाय निर्देशक घेऊन वेगवेगळे बिंदू अंकित करू जसे येथे आपण निर्देशक एकशे पंधरा शून्य वर बिंदू ओ दर्शवू अशाच प्रकारे आपण वेगवेगळे बिंदू दर्शवू आता आपण सर्व बिंदू रेषाखंडांनी जोडून वारंवारता बहुभुज ओ पी क्यू आर एस टी यू पूर्ण करू अशाच प्रकारे आपण आयतालेखाशिवाय वारंवारता बहुभुज मिळवू शकतो खाली दिलेल्या सारणीमध्ये वेगवेगळ्या रुंदीचे वर्ग आणि त्यांची वारंवारता दिलेली आहे तुम्ही दिलेली माहिती वारंवारता बहुभुजाच्या रूपात लिहिण्याचा स्वतः प्रयत्न करा तर आज आपण वारंवारता बहुभुजाबद्दल शिकलो पुढील व्हिडिओमध्ये यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहू